मंडळी, हा शहजादा जो आहे एखादी फिल्म घेऊन येतो ना तेव्हा प्रेक्षकांची मनं जिंकतो, आणि यावेळी तर तो स्वतः शहजादा बनून आलाय. मी बोलते कार्तिक आर्यनच्या शहजादा या फिल्म विषयी, आणि यावेळी तो प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरलाय का हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लचक मराठी. शहजादा या फिल्मचा मी रिव्ह्यू घेऊन आली आहे. रोहित धवन दिग्दर्शित ही फिल्म जी आहे ती अल्लू अर्जुनच्या एका तेलुगू फिल्मचा रिमेक आहे. या फिल्ममध्ये कॉमेडी आहे, रोमांस आहे, ड्रामा आहे, ऍक्शन आहे, आणि एकूणच मसाला पटपणे याला म्हणूयात. पण हे सगळं साध्य करण्यात या फिल्मला यश आलंय का ते देखील मी तुम्हाला या रिव्ह्यूमध्ये सांगणार आहे. तर या फिल्ममध्ये आहे कार्तिक आर्यन, क्रिती सोनॉन, परेश रावल, मनीषा कोईराला, रोनित रॉय, सचिन खेडेकर, अंकुर राठी हे कलाकार जे मुख्य पात्र साकारत आहेत. फिल्मची कहाणी जी साधी सरळ आहे, बहुधा तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये देखील बघितली असेल, आणि हीच कहाणी चित्रपटाचा मूळ गाभा आहे, त्यामुळे मी ते तुम्हाला सांगणारे इतर गोष्टी सांगते. बंटू या पात्राभोवती रंगणारी ही सगळी या चित्रपटाची कहाणी आहे. बंटूचे वडील आहे वाल्मिकी, जे एका श्रीमंत घराण्याच्या कंपनीत क्लार्क म्हणून कामाला आहेत, रणदीप नंदा यांची जिंदल कंपनी. तर दुसरीकडे वडील वाल्मिकी यांनी बंटूपासून एक महत्वाचं सत्य लपवून ठेवलंय, आणि म्हणूनच नंदा या फॅमिलीच्या बंगल्यात देखील ते बंटूला जाऊ देत नाही. काय आहे हे सत्य, या बंगल्यात काय नेमकं दडलंय, या सगळ्या गोष्टी या फिल्ममध्ये बघायला मिळतात. तर दुसरीकडे 25 वर्षानंतर बंटू समोर हे सत्य येतं आणि त्याच्या आयुष्यात त्याचे वडील वाल्मिकीच खलनायक बनतात. हे सत्य काय आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्विस्टने भरलेल्या वाटत असतील, पण हा सगळा ट्विस्ट तुम्हाला चित्रपटाच्या सुरुवातीलाच दाखवण्यात येतो, त्यामुळे कोणताही ट्विस्ट राहत नाही. तर दुसरीकडे बंटू जो आहे तो सगळ्यांची मनं जिंकतो, आणि हे सत्य काय आहे आणि हे सत्य कळल्यानंतर काय काय घडतं हे या फिल्ममध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. मंडळी, या फिल्मची पटकथा, स्क्रीन प्लेमध्ये बऱ्याच त्रुटी जाणवतात, अनेक सीन्समध्ये लॉजिक नाही आहे, लॉजिक नसलेले सीन्स बघायला मिळतात, तर कुठेतरी प्रेडिक्टेबल वाटणारी ही कथा जाणवते. तर मंडळी, कार्तिक आर्यन बंटूच्या भूमिकेत झळकतोय, त्याची निरागसता असेल, त्याचा क्यूटनेस असेल, कॉमेडी सीन्स जे असेल ते देखील त्याने छान खुलवले आहेत, आणि एकूणच बंटूच्या भूमिकेला त्याने न्याय दिलाय असं आपण म्हणूया. दुसरीकडे क्रिती सरन, तिच्या वाट्याला फार कमी सीन झालेत, त्यामुळे तिचं पात्र जे आहे तितकं प्रभावीपणे समोर येत नाही. तर परेश रावल यांनी पुन्हा एकदा आपल्याला सरप्राईज केलेला आहे वाल्मिकी या पात्रात. या पात्राचे विविध पैलू आहेत आणि ते फार इंटरेस्टिंग आहेत, आणि परेश रावल यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधलंय. तर दुसरीकडे रोनित रॉय, मनीषा कोईराला, सचिन खेडेकर, अंकुर राठी आणि जी इतर पात्र आहेत त्यांनी देखील छान काम केलंय. चित्रपटाची गाणी असेल, त्यांचं सादरीकरण असेल, सिनेमॅटोग्राफी असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्ष वेधून घेतात. तर या चित्रपटाचा एकूणच ग्राफ जो आहे तो वर खाली जाणवतो. एकीकडे कॉमेडी सीन असेल, इमोशनल सीन असतील, तर याच्यातली सलगता जी आहे ती कुठेतरी हरवलेली जाणवते. मग या चित्रपटात बघण्यासारखं काय, तर कॉमेडी असेल, कॉमेडी सीन्स असतील, कार्तिक आर्यनचे कॉमेडी सीन्स असतील, कार्तिक कृतीची केमिस्ट्री असेल, ऍक्शन सीन्स, सिनेमॅटोग्राफी, चित्रपटाची गाणी किंवा काही कलाकारांचा अभिनय जो आहे तो बघण्यासारखा आहे. पण कुठेही या चित्रपटात तुम्ही ट्विस्ट शोधण्याच्या भानगडीत पडू नका, कारण प्रेडिक्टेबल कथा असल्यामुळे ट्विस्ट जो आहे कुठेही जाणवत नाही. जर लॉजिक बाजूला ठेवलं तर कुठेतरी थोडंफार हा चित्रपट आपलं मनोरंजन करतो, त्यामुळे काही सीन्स कंटाळवाणीही वाटतात, कॉमेडी किंवा डायलॉग्स खुलवण्यात आणखी वाव होता असं देखील जाणवतं, आणि म्हणूनच शहजादा या फिल्मला लेट्स मराठी देत आहेत 2 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा, आणि बघत राहा लेट्स मराठी.